बातमी येत नाही एका कापड दुकानात बुरखाधारी महिलांनी दुकानदाराला तब्बल पन्नास हजार रुपयांचा सुना लावला दोन महिलांनी अतिशय शिताफीनं दुकानातले कपडे चोरले आणि विशेष म्हणजे चोरी केल्यानंतर या महिलांनी दुकानदाराला तुमचं दुकान फार आवडल्याचा अभिप्रायही लिहून दिला कपडे जमिनीवर टाकायचे आणि नंतर बुरख्यातील एका कप्प्यात ते टाकून द्यायचे अशा पद्धतीनं त्यांनी हातशलाखी केली पण ही सर्व चोरी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे हीच ती दृश्य आहेत बुरखादारी की ज्या महिला दुकानदार पॅन्ट खाली टाकून आणि बुरख्यात लपवून पोवारा केला आता आम्हाला जे लक्षात आलेलं नुकसान आहे ते पंचवीस ते तीस हजाराचं नुकसान आहे पण आणखी आम पूर्ण स्टॉक पाहिल्यानंतरच सगळं लक्षात येईल दुसऱ्या दिवशी आम्ही आदल्या दिवशीचं ज्यावेळेस सीसीटीव्ही फुटेज पाहिलं त्या ठिकाणी आम्हाला हे सगळं आढळून आलं आम्ही पोलिसांकडे गेलो पोलिसांकडे तक्रार केली आणि पोलिसांनी याबाबतीत तातडीने कारवाई करावी अशी आमची मागणी आहे